नम्र विनंती, हे चॅनल सबस्क्राईब करा, घंटीला स्पर्श करा आणि लाईक करा. परंतु बुद्धवंदनेला ज्या पद्धतीला सुरुवात झाली तर सगळेजण स्टेज आणखी खचाखच भरला. प्रेक्षकांचं पटांगण फार जास्त भरलं, फार बरं वाटत आहे. की पूजणे को तू पाव बहुत है मगर गौतम जैसे पाव नाही. शुक्रिया. दुनिया में तो गाव बहुत है महू के जैसा गाव नहीं. कि पूजने को तो पाव बहुत है गौतम जैसे पाव नहीं. दुनिया में तो गाव बहुत है महू के जैसा गाव नहीं. छाव तो हमने बहुत देखी पीपल जैसी छाव नहीं. अरे राव तो हमने बहुत देखे भीम के जैसा राव नहीं. भीम के जैसा राव नहीं. सादर है गाणं भीमाचं वाजू दे आणि कोणही नाचू दे. काकाजी जय गुरु. तुम्ही पुढे या या. आमच्या समोर जरी असलं ना तरी आम्हाला तू बरं वाटत या ना. तासले काकाजी गिरी दादा यांचं युट्यूब चॅनल आहे. तुम्ही हा सिरीज दादा सॉरी काकाजी भरपूर तुम्ही भजन स्पर्धेचे राऊंड वगैरे पाहतात काका. याही वर्षी मी निमगाव मध्ये होतो. हो आहे ना पवन. बाकी सगळे गायक दिसले नाही पण तुमच्या माध्यमातून आज दिसणार एकदा त्यांच्यासाठी चाळ्या. तुम्ही टाळी वाजाची कंजूसपणा करू नका पवन. कारण बाबासाहेबच गाणं आहे आणि टाळी वाजल्याशिवाय पैसे देऊ नका ना. आणि पैसे दिले आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. माझं गौतम पाडे म्हणून एक युट्यूब चॅनल आहे. मला माहिती आहे तुमच्याकडे सगळ्याकडे मोबाईल आहे की नाही. चालता बोलता कार्यक्रम हो म्हणा बोलतो मी. झोपले नाही तुम्ही. तुमचं जेवण झालं ना. झालं ना. कृपया एक तुमचा लहान भाऊ या ठिकाणी आलोय असं समजा आणि थोडं प्रसिद्ध झालं. भैया 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 माझं गौतम पाडे म्हणून काका एक युट्यूब चॅनल आहे. फक्त सबस्क्राईब करा एवढे. चला एक जयंती सॉंग आपण सर साठी सादर करू. गाणं भीमाचं गाणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
कसे काम करता म्हणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फक्त ह्या महिला मंडळीचा आवाज येतोय. दहा सहा कमी करा सिट्ट्या मारा बोला बोला का. हा हा एकदा जोरात म्हणा कारण कस थोडं एनर्जी आल्यासारखं वाटते आहे की नाही आहे ना काकू. हा क्या बात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हे बात आहे. बस फिटले पैसे दादा थांब. श्यामभाऊचा फोन आला गौतम दादा म्हणे कार्यक्रम चांगला झाला पाहिजे. नक्की कार्यक्रम चांगला होईल फक्त तुमचा प्रतिसाद पाहिजे आहे की नाही. बाबासाहेबांची जयंती निश्चित तुम्ही साजरीच केली असेल काही शंका होता का. डीजे होता का काय होत साधी मी रोखल आवाज काय केलं सांगा. काहीतरी केलं तरी आपल्या बाबाची जयंती आहे आणि आपण आपलं कर्तव्य आहे कारण बाबासाहेबांच्या पुण्यामुळे तुम्ही आम्ही या ठिकाणी होतो. जर बाबासाहेब नसते तर आज आपण दिसलो असतो का. चला तस माई लढा सुदे चला तस माई लढा सुदे चला तस माई लढा सुदे गण भीमाचं
केला कारण तिकडे दिसतच आहे की काय ऐकलंय कारण या ठिकाणी श्रोता वर्ग सुद्धा आहे कारण तुम्हाला चांगल्या पद्धतीने ऐकायला गेलं पाहिजे आमची इच्छा अशी आहे गिरीश काका थोडा एको कमी पाहिजे हो एको कमी पाहिजे शब्द नाही ऐकू येऊन शब्द ऐकायला येत नाही एको थोडा कमी करा बेस कमी करा ऐक नाही बुलंद आवाज गौतमाचा बुलंद आवाज गौतमाचा खेळोपाडीया पोहोचू दे खेळोपाडीया जाऊ दे खेळोपाडीया जाऊ दे गाण भीमाचा वाजू दे गाण भीमाचा वाजू दे आता मराई नाचू दे गाण भीमाचा वाजू दे आता मराई नाचू दे गाण भीमाचा धन्यवाद तुम्ही टाळ्यांचा प्रतिसाद देत आहे टाळ्या वाजवण्याचा फायदा आहे की आपण जेवढ्या जास्त टाळ्या वाजवल्या तर आपल्या हाताचे पॉइंट्स एकमेकावर घासतात ब्लड सर्क्युलेशन बंद होतं आणि माणूस लवकर मरतो हे सायंटिफिक रिझन आहे आता ज्यांना मरायचं आहे तर ते करू शकतात पण हरकत नाही या ठिकाणी अनेक विचारवंत लोक आहेत